शहरातील बनास रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 10:15 त्यातील अखेरच्या टप्प्याचं म्हणजे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 2 तासातच हा मार्ग प्रवाशांसाठी अखेर खुला होणार आहे. त्यामुळे नगर रस्ता थेट कोथरूडशी जोडला जाणार आहे. पंतप्रधान मोदी कोलकाता दौऱ्यावर आहेत. तेथे सकाळी एका कार्यक्रमात विविध शहरातील मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन ते करणार आहेत. त्यातच पुण्यातील प्रकल्पाचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी झेंडा दाखवल्यावर रुबी हॉल क्लिनिक स्थानकावरून मेट्रो रामवाडीच्या दिशेने धावेल. त्यानंतर सुमारे 2 तासांनी म्हणजे दुपारी 12:30 हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. वनास ते रामवाडी या सुमारे 15 किलोमीटरच्या मार्गात 16 स्थानकं असून त्यातील एरवडा वगळता उर्वरित 15 स्थानकं बुधवारपासून म्हणजे आजपासून कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रामवाडी वनास दरम्यान प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मेट्रो मार्गाचं उद्घाटन झाल्यावर तो लगेचच प्रवाशांना खुला होणार आहे. तर पिंपरी चिंचवड स्वारगेट या मेट्रो मार्गावरील अखेरचं असलेला शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या टप्प्याचं काम पुढील महिना अखेरीस पूर्ण होणार असून त्यानंतर त्याचं उद्घाटन होईल. हिरवाईनी नटलेला असा सुंदर परिसर पुण्याचा तुम्हाला या मेट्रोतून बघायला मिळतो. उंच असलेल्या इमारती डोनाल्ड ट्रम्प ट्रॅव्हर्स आणि कोरेगाव पार्कच्या इमारती, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, एरवडा हा सगळा परिसर अतिशय विलोभनीय सुंदर तुम्हाला या ट्रॅकमधून बघायला मिळतो आहे. To the last 10, I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Surprises.
chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through.
Thank you.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिकपासून रामवाडीपर्यंतच्या उन्नत मार्गिकेचं लोकार्पण आणि त्याला झेंडा दाखवून पहिला ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता रुबी हॉल क्लिनिक येथून आपण हे ऑपरेशन सुरू करणार आहोत. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कलकत्ता येथील कार्यक्रमातून ऑनलाईन पद्धतीनं या प्रकल्पाचं अनावरण करणार आहेत, लोकार्पण करणार आहेत. हा प्रकल्प साधारणतः रुबी हॉल क्लिनिकपासून रामवाडी येथपर्यंतचा 6 किलोमीटरचा प्रकल्प जो तिसरा टप्पा आता आपण लोकार्पण करत आहोत. यापूर्वी आपण 23 किलोमीटरचं संचलन यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि आता पुढचा 6 किलोमीटरचा हा टप्पा आपण सुरू करणार आहोत. याच्यामध्ये 4 स्टेशनं असून बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्टेशन्स त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि वाघोलीकडे जाणारे, रामवाडीच्या पुढे जाणारे लोक, नागरिक लोगाव, येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बंड गार्डन या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे. यासोबतच जे नागरिक एअरपोर्टला जाणार आहेत त्यांना देखील या लाईनचा फायदा होणार आहे. वनाजपासून रामवाडीपर्यंत जाण्यासाठी साधारणतः 35 मिनिटाचा कालावधी लागणार असून या मार्गिकेचं संपूर्ण एंड टू एंडचं तिकीट हे 30 रुपयापर्यंतचं राहणार आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी आज येरवडा, कोरेगाव पार्क, बंड गार्डन, रुबी हॉल या परिसरामध्ये जी ट्रॅफिक कोंडी आहे ती कमी होण्यासाठी या मार्गिकेच्या सुरुवाती होत असल्यामुळे कमी होण्यास निश्चितपणे फायदा होणार. मोदी उद्घाटन करत आहेत पंतप्रधान, नवी घोषणा होण्याची शक्यता आहे स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी चिंचवड ते निगडी अशी काही घोषणा होण्याची शक्यता आहे असं आम्ही काही आता या बाबतीत सांगू शकत नाही. उद्याचा जो आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे ह्या रुबी हॉल क्लिनिक पासून तो रामवाडीपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचं मेन ऑपरेशन लाईनमध्ये आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे आणि हे करत असताना त्याला रेव्हेन्यू ऑपरेशन्समध्ये देखील इंटिग्रेट करावं लागणार आहे. त्यासोबतच याचं लोकार्पण देखील त्याच कालावधीमध्ये आपण प्लॅन करतो आहोत आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट पासून रुबी हॉल पर्यंतचा कमर्शियल ऑपरेशन साठी सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. सर, पुणे मेट्रोचं काम किती राहिलं? आता फक्त शेवटचा टप्पा जो सिव्हिल कोर्ट पासून स्वारगेट पर्यंतचा अंडरग्राऊंड जो टप्पा आहे त्याचंच काम अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच आपण ते सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.